आजपासून संसदेचं अधिवेशन सुरू होत आहे. लोकसभेचं कामकाज सकाळी 11 वाजता सुरू होईल. तर पंतप्रधान मोदी आणि कॅबिनेट मंत्री खासदार म्हणून आज शपथ घेणार आहेत. त्याचबरोबर मोदींनंतर राजनाथ सिंग, अमित शहा, नितीन गडकरी हेही सुद्धा शपथ घेणार आहेत. तर मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये 58 लोकसभा सदस्यांचा समावेश आहे आणि त्याचबरोबर काही राज्यसभा सदस्य आहेत. दरम्यान लोकसभेचे जे सदस्य निवडून आले आहेत, जे खासदार झालेले आहेत, ते नवनिर्वाचित खासदार या अधिवेशनामध्ये शपथ घेतील. आज 280 खासदार खासदारकीची शपथ घेणार आहेत संसदेमध्ये आणि त्यानंतर उर्वरित खासदार हे उद्या आपली खासदारकीची शपथ घेतील. आजपासून हे नवनिर्वाचित खासदार आपलं कामकाज सुरू करणार आहेत संसदेमधून. आज पहिलं अधिवेशन आहे लोकसभा निवडणूक निकालानंतर, त्यामुळं या अधिवेशनामध्ये वेगवेगळे मुद्दे गाजण्याची शक्यता आहे. देशामध्ये सध्या नीट परीक्षेतील गोंधळावरून वातावरण तापल्याचं पाहायला मिळतंय, त्यावरून सुद्धा या ठिकाणी गोंधळ होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर इतर वेगवेगळ्या मुद्द्यांवरून हे अधिवेशन गाजण्याची शक्यता आहे. दरम्यान आता पहिल्यांदाच निवडणुकीनंतर आणि तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर मोदी या वेळेला आता या अधिवेशनामध्ये नेमकं काय बोलणार याकडे ही लक्ष असेल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.